म्हणजे त्या राजातलं कोणतं गुणधर्म किंवा कोणती अवयव तुम्हाला त्या राजासारखे वाटते आता? केला होय राजाला एक कोसच होत होते राजाला बी म्हणजे तोंडाला हे चटाय का ना का हा मग ह्याला ते गळ्याला होत पुढचे हे पायाला होता मग हे कायला हे मारसा बी होता त्याचे हे चौक होता बघा हे आहे शेपूट बरोबर आहे मग हिथं बी कोस कलर होता मग दंडाला बी राजासारखंच मला दिसलंय मग राजासारखं पुढं त्याचे शेंग बी येत म्हणून आहे मग त्याला बी राजाला बघा हे कमी होत म्हणा हे गळ ह्याला बी कांबळ जास्त नाही काय नाही ना मग म्हणून आम्हाला हे राजासारखं वाटलं म्हणताना मी आणलंय ना राजातून याच्यात म्हणजे त्यांच्यात काय फरक आहे जास्त किंवा किती टक्के बरोबर तंतोतंत आहे ही किती टक्के म्हणलं तर अण्णा का तुम्हाला सांगू राजाच ते पहिलं असताना असंच होत ते बी बारका असताना पुढं 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 लय माप आलो राजाचा असं हे होतंय म्हणून मी आणलंय बघा अण्णा हे राजाच त्या पृथ्वी अण्णाकडं पुण्यात गेला का नाही बाहेर का काढलं बरं राजाच दिसलं म्हणून त्या दिवशी मी माझ्या नजरात ते बसले वासर तुम्हाला खरं सांगतो तेवढं माफ होणार हा 100% तेवढं होतंय कमी तर होते जास्त तर होते करपणा तेवढं होतंय म्हणून ते पुण्यातच माझं डोळ्यात बसला आणा म्हणून मी आज ह्या वासरू आणलंय सावकारकर हे खरं बोलतो राजा बी कसं होत ते बेलोंडी काकाजवळ होतं बघा 4 महिने तो वासरू होतो बघा तवा न्या म्हणलं होतं तवा माझ्या ताकद नाही म्हणून सांभाळायचं मी सोडलं तवा माझ्या मनात बसलेला वासरू